ಅಣುಪಾಸೋನಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಏವಳ ಹೋತದಾತಸೆ ತಯಾಸಿ ತುಳನ ಕೋಠೆ ಮೇರು ಮಂದಾರದ ಕೋಟೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಭೂವತೆ ವೇಣೆ ವಜ್ರ ಪುಚ್ಛೆ ಕರುಷಕೆ ಅರಕ್ಷೇಡೋಳ ಗ್ರಾಸಿಲೆ ಸೂರ್ಯಮಂಡಳ ವಾಡ್ತಾ ವಾಡ್ತಾ ವಾಡಿ ಏ ಶ್ರೀ ಏ ಶ್ರೀ ಊಟ್ನಾರೆ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಊಟ್ನಾರೆ ಅಗ ಕುಂಭಕರ್ಣ ತೋ ಉಠಲ್ ತೆವ್ಹಾ ಉಠೇಲ್ आणि तुला आज हॉस्पिटल मध्ये नाही जायचं वाटत आज माझी उशिराची ड्युटी आहे ग मग तो चहा तू आत नेऊन ठा किंवा तू पी तो उठला म्हणजे मी त्याला देईन अगं पण त्याला ताजा चहा आवडतो त्यासाठी त्याने लवकर उठायला पाहिजे ग पण मी देईन त्याला ताजा चहा करून तू कशाला एवढी पिरपिरतेस आणखीन तुला एक सांगून ठेवते त्याच्या मागे मागे केलेलं मला अजिबात आवडत नाही मी कुठं ग त्याच्या मागे मागे करते चार चारदा चहा बरा नेऊन देतेस तो मागतो म्हणून देते तू देतेस म्हणून तो मागतो उद्यापासून तू दे त्याला इथे पेईंग गेस्ट म्हणून ठेवला होता तेव्हा दोन वेळचा चहा आणि आंघोळीचं गरम पालदीवर पाणी एवढंच ठरलेलं होतं अगं पण तो 200 रुपये देतो ना हो का 200 रुपये देतो कोणाला सांगते 200 रुपयाचा अगं पण तू दिला 200 रुपये अगं सकाळी सकाळी कटकट नका करू राजा तू हा कप आत नेऊन ठेव बघू हणम्या हणम्या हे तुझं कर्म आहे माझं कसं तू त्याला आणून ठेवलायस दर महिन्याला तो पुढल्या महिन्याला जातो पुढल्या महिन्याला जातो म्हणून सांगतो अरे घरात लग्नाची तरुणीसाठी पोर असताना ठीक आहे आजचा त्याचा हा इथला शेवटचा दिवस उद्या त्याला दुसरीकडे सोय करायला सांगतो मी नाही एवढं काय अगदी चिडायला नकोय मी बोलले म्हणून लगेच घालवायला नकोय काही अक्का तू ना दोन्ही बाजूनी बोलतेस अरे मग अरे मला भीती वाटते कसली हा हा म्हणता हा राधेला गटवील काही गटवीत नाही मेल्यांची नाव बरी जुळली आहेत ही राधा आणि हा कृष्ण राधा कृष्ण पण हा कृष्ण मेला जरा तरी बरा पाहिजे होता रे मेला क्लार्क आहे ऑर्डिनरी अक्का जगातली 90% माणसं ऑर्डिनरीच असतात हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असता तर इथे कशाला आला असता मरायला आणि काही काळजी करू नकोस अगं हा आपल्या याचा मुलगा आपला वासुदेवचा मुलगा कोणाचा वासुदेव क्रुडूवाडीचा सुराणाच्या बंगल्याच्या पाठच्या बाजूला त्याचं घर आहे ना जागा मिळाली की जाईल आणि तू काळजी कशाला याची कडक नजर आहे त्याच्यावर नाही ती असू दे तरी सुद्धा हा ऑर्डिनरीच राहणार परमनंट बर अरे बापरे काय मेल्याची झोप आहे काय अरे हणम्या उठव बाबा त्याला उठव मला नाही भगवत कृष्णा अरे उठ अरे ही काय झोपायची पद्धत आहे तुझी आता उठतायस का घालू डुंगणावर लाद तुझ्या कृष्णा अरे हा काय चावटपणे चाललाय तुझा तुझ्या बापानं सांगितलंय तुझ्यावर लक्ष ठेवायला म्हणून सांगतोय अरे पहाटे 5 ला उठावं चांगले जोर दंड बैठका काढाव्यात सूर्य नमस्कार घालावेत अरे अनायसे इथे मारुती आहे बसले लक्ष ठेवायला तुझ्यावर आत्ता जर मेहनत केलीस तर पुढे तब्येत ठीक राहील शेवटपर्यंत काय अरे मारुतीचं बघ जन्माला आल्याबरोबर सूर्यावर उड्डाण केलंय त्याने आरक्त देखील डोळा ग्रासिल आहे सूर्य मंडळा हे कोणाला सांगतस मारुतीला गेला वाटत अगं असो तेवढंच तुझ्या कानावर तरी पडलं त्यापेक्षा तू बरं लग्न केलं असतस नोकरी केली असती आता मला सांग अक्के सगळ्यांनी लग्न करून नोकऱ्या करून काय करायचंय आहे हे काय वाईट आहे तू चहा घेणार आहेस का परत श्रीसाठी करते घेईन एक कप भर घेईन काय रे हणम्या सगळे ह्याला कृष्णा कृष्णा म्हणतात ही आपली श्री श्री म्हणून काय एवढी नाचते रे अहो मामा साहेब अरे अणम्या तुझ्याकडे कोणतरी आलंय बघ सकाळी सकाळी येऊ दे येऊ मामा साहेब मामा साहेब मामा साहेब मामा साहेब इकडे 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 या ना मामा साहेब पोरगा सापडला मामा साहेब सापडला हो कुठे वांद्र्याला सापडला वांद्र्याला हो हो अरे म्हणजे उत्तरेकडे आपण पूर्वेकडे म्हणाला होता मामा साहेब असो पण ते जाऊ दे पोरगा सापडला हे महत्वाचं मामा साहेब अरे अरे या ना या ना मामा अस तिकडे तिकडे लक्ष ठेवा हो नाही ते ठेवलंय ना ठेवतो ठेवतो मामा साहेब
नाही 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 हे पण इथेच इथे ठेवा ठेव लक्ष ठेवायला सांगा हो ठेवील ठेवू तिला पोरावर हो हो सांगतो मामासाहेब मुलगा सापडला ना हो ठीक ठीक येतो मामा या 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 मी मामा चहा मी काय सांगितलं त्याला आणि हा उत्तरेकडे कसा पोरगा गेला अरे तो गेला असेल नंतर तो पोरगा उत्तरेकडे ते पैसे आधी खिशात टाकतो राधे तुला एक गोष्ट सांगायची कुणाला सांगायचं नाही प्रॉमिस प्रॉमिस माझ्या अंगात की नाही एक दिव्य शक्ती संचारली हो म्हणजे मला जपून राहायला पाहिजे ए राधे चेष्टा करू नकोस कृष्णा अरे ते घड्याळ रिपेअरिंगला टाक सांगितलं ना तुला कृष्णराव हल्ली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरून हे सगळं करता येत हा तो चमत्कारांचा कृष्णाचा काळ गेला आता चेष्टा करू नकोस माझी हो म्हणजे उद्या तू नळातून पाण्याऐवजी दूध सुद्धा खेळवशील दूध नळातून राधे अगं राधे अगं राधे आधी माळ्यावरचा टोप काढ टोप काढ आधी लाज हा लवकर जा लवकर जा अगं अक्का गडबड काय आहे तुझी अरे राहू दे रे तुझा तो मारुती आधी तू माळ्यावरून टोप काढ लवकर मोठा लवकर अरे पण काय चाललंय इथं कशाला टोप काढायला सांगते टोप अक्का ए अक्का आले आले सांडू नको सांडू नका रे खांद्या जा जा आले 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 ओ हो हो दूध एवढं दूध ओढू नकोस ना सगळ्यांना कळलं तर सगळे हंडे लावतील आणि टाक्या संपतील हे धर आणि त्या शेगडीवरती ठेव जा 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 लवकर अरे अरे जा 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 लवकर राधे अगं कसली गडबड आहे अरे बिल्डिंगचा गवळीवाडा झालाय गवळीवाड्यात ना निदान गाई म्हशी तरी असतात इकडे नळ उघडला की दूध श्री ही तुझीच का ती दिव्य शक्ती हे बरं नव्हे पण अशानी माणसं अधिक लोभी बनतात आणि लोभ अधिक म्हणजे समाधान कमी अरे बापरे अरे ग बाई 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 आले काकू मी हात लवकर टोपाला नाही नको 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 आज काय दूध पुरी का काय नाही रे दूध कुठलं दूध कुठलं अरे पाणी जात ना भरून ठेवावं लागतं बर बर काल तर दुपारीच गेलो होतो होय का पाणी भरून ठेवतोय काय सलं लचांड आहे काय झालं अरे एरवी संडासाला कधी पाणी सुद्धा येत नाही आज दूध आलं दूध हो अरे नळ खोलला तर धो धो दूध त्यानंच धुतलंस करणार काय पुढची गंमत ऐक गेली 10 वर्ष मी या चाळीत राहतोय मी संडासाची साखळी कधी जन्मात ओढली नाही पाणी येत नाही तर ओढायची कशाला बरोबर आज सहज ओढली तर धो धो दूध काय रे हे भानामतीची चाळी असती नाही रे बाबा ही सगळी याची कृपा आहे अरे बाई 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 लोक तरी काय रे नुसते कधी दूध बघितलं नाही असं करत होते भराभर भराभर भरून घेत होते दूध काकू तुम्ही पाणी भरत होतात ना मध्येच नळातून दूध यायला हो अरे बा अहो काकू संडासात सुद्धा दूध काय हो अहो साखळी ओढली तर धो 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 दूध बापरे म्हणजे किती दूध वाया गेलं असेल रे बाबा 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 बरं काकू नळाला दूध चालू आहे का हो चालू आहे वाटत हा वाटत ना आमची ही गेली नसेल हराम खोर साली अरे 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 किती ना सांगायचं सोमेश्वरा तुला जाऊ द्या नळाला दूध चालू आहे का गेलं वाटत पण पाणी चालू आहे पाणी चालू आहे हिला 10 सांगितलं मी हिला आता बघतोच मी हिच्याकडे पण मला एक गोष्ट अजून कळलेली नाहीये काय अरे नळाला एकदम दूध कसं आलं ही याची दिव्य शक्ती आहे हो बाबा ही याचीच याचीच दिव्य शक्ती आहे ही मला सुद्धा तेच वाटतं ही याचीच दिव्य शक्ती आहे अरे गेल्या कित्येक वर्षात इतकं धारोष्ण दूध प्यायलेलं नाही हो मी अरे कुरडूवाडीचं दूध म्हणजे काय आता उद्यापासून एक बादलीभर दूध जरी रोज मिळालं ना मारुती राया तरी बरं होईल बाबा पहाटे 4 नळ आला ना तर इतर कुणाला कळणार सुद्धा नाही मी आपला असं करीन रोज 4 ग्लास धारोष्ण दूध पिन त्याशिवाय बलोपासाला कसली बोडक्याची
का तू असं कर आत्ताची आत्ता मला एक ग्लासभर गरम गरम दूध दे. तू पिणार आहेस का कृष्णा? आपल्याला ते पचायचं नाही. कमाल आहे रे बाबा तुझी, भीमरूपी महारुद्रा पाणी कसलं उकळतंय? पाणी कुठे आहे? दूध ठेवलं शेगडीवर. चल चल ये बघायला ये तू. पाणी पाणी? अरे दूध काय रे बाबा काय रे हंडम्या कसला तुझा मारुती? सगळ्या दुधाचं पाणी झालं. अगदी मोठ्या टोपातला सुद्धा ते सुद्धा पाणी झालं सगळं. काय गडबड आहे? काय हे बलभीमा बजरंगा काय केलं? दुधाचं पाणी करून टाकलं सगळं. श्री ही सगळी तुझी करामत आहे ना? खरं सांगतोस? माझी शपथ. तुझी शपथ? तर तांब्यात बघ काय दूध. दूध आहे ना? आता बघ काय पाणी आहे आता. हे सगळं काय श्री? राधे माझ्या अंगात कसली तरी दिव्य शक्ती संचारलेली आहे आणि ती मला प्रत्येक क्षणाला जाणवते. म्हणजे काय वाटत? म्हणजे म्हणजे असं वाटत की मी काहीही करू शकेन. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ मी रामराव देशपांड्यांना ते तुला ऑफिसमध्ये छळतात ते, आणि तरी मी त्यांना इथे गुलामासारखं घेऊन येईन. तुझ्या ऑफिसरला? हो. चल चल. कोण पाहिजे? आय डोंट नो. पण तुम्ही इथं कसे आलात? तोच प्रश्न मलाही पडलाय. मी बस स्टॉपवर उभा होतो. तुमचं नाव? रामराव देशपांडे. आय एम असिस्टंट इंजिनियर बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर बॉम्बे. हे घर कोणाचं आहे? माझ्या मामांचं. आणि तुम्ही कोण? मी त्यांची भाची. नाही माफ करा पण मला माहित नाही मी इथे कसा आलो. आय डोंट नो हाऊ. राधा कुणाशी बोलते? काय नाही रे कृष्णाशी बोलत असणार. असं हो तिला बंदी. तू जा ना पुढ. हे कोण? माझे मामा. मामा? आणि त्या मामी मुके आहेत वाटत त्या? दोघेही मुके आहेत वाटत. मी निघतो. अरे तू काय असं अडकल्यासारखं उभा आहे तिकडे हणम्या? मला वाटलं मी कायमचा चिकटलो का काय. मारुती राया हे काय चाललंय बाबा तुझं? अरे अशा ना माझ्याकडे कोण येणार इथे? राधा मागे फिर जायचं नाही त्याच्या खोलीत. त्याच्या त्याच्या खोलीत जायचं नाही. अरे बाबा मारुती राया काय रे बाबा काय चालवलंयस तरी काय आहे तू? भीमरूपी महारुद्रा. अरे श्री तू इथेच आहेस? मगाशी एकदम अदृश्य झालास. रामरावांना बघताच मी घाबरलो आणि अदृश्य होऊन इथेच बसून राहिलो. तुझी दिव्य शक्ती भयंकरच आहे बाबा. खरोखरच भयंकर आहे म्हणूनच मला भीती वाटते. ए श्री तुझ्या दिव्य शक्तीने तू खूपसा पैसा निर्माण कर ना. मग आपण जागा घेऊ, लग्न करू, सुखात राहू. नाही राधा माझं मन मला सांगतंय कदाचित ही दिव्य शक्ती सांगत असेल की ही शक्ती कधीही स्वार्थासाठी वापरू नकोस. जे काय मिळवायचं ते मिळव, आपसुक काही मिळेल म्हणून आशा धरू नकोस. मग उपयोग काय तुझ्या त्या शक्तीचा? कदाचित नसेलही. एखादी अदृश्य शक्ती मला गंमत म्हणून खेळवत असेल. ए तुला हॉस्पिटल मध्ये छळते ती कोण? हेड नर्स डिकोस्टा. तिला इथे घेऊन येऊ? नको रे बाबा, नाहीतरी ती नोकरी मी सोडणारच आहे. ए पण मला ही शक्ती मिळाली हे मात्र कोणाला सांगू नको. का? नाहीतरी लोक त्याचा दुरुपयोग करून घेतील. हो. बरं मी आता ऑफिसला निघतो. रामराव इथे आले होते जर का त्यांना कळलं ना तर माझी धडगत नाही. मी निघतो. तुलाच हॉस्पिटल नाही? वेळ आहे मला, उशिराची ड्युटी आहे. हिला दहादा सांगितलं हराम खोर साली नळाला दूध लवकर. सोमेश्वरच्या घरी सुरू. हा आता या सोमेश्वराला म्हणायला हवं काय रे बाबा रोज बळवतो बायकोला आणि ती सुद्धा कोडगीच आहे. श्री तो मारतोय रे तिला. अरे सोमेश्वर सोमेश्वर आता आता परत उठशील तर सांगून ठेवतो. मला मला माहिती आहे. अरे नको मारू. मला माहिती आहे मला माहिती आहे माझ्या बायकोने तुमच्याशी संगनमत करून करणी केली आहे पण माझा डावा हात शाबूत आहे. कानपाट फोडून टाकतो रा.
काय भाई साहेब? बाळाजी, बाळाजीला बोलवा. बाळाजी भोसले पान खायला खाली गेलेत. पाणी आण, पाणी सर. आई आई साहेब, बरं नाही वाटत का आपल्याला? काय श्रीकृष्ण वासुदेव देव आलेत का? अरे श्रीकृष्ण देव आलेत का? मेकमिन सर आला आहे आतमध्ये, या पुढे या. काय वाटेत अर्जुन भेटला होता? कोण अर्जुन? महाभारतातला? नाही म्हटलं, एखाद्या अर्जुनाला गीता वगैरे सांगत बसला होता की काय? संभव आम्ही युगे युगे वगैरे. नाही नाही, आई वडिलांनी नाव ठेवलं ना कृष्ण, श्रीकृष्ण. वा, म्हणजे आणखीन एक जोडाक्षर. काय जात आहे कोणाच्या बापाच? श्रीकृष्ण वासुदेव देव, नावात सुद्धा किती देव. कुर्डूवाडीचे, कुर्डूवाडीचे. द्वारकेत जन्म झाला असताना तर गुजरात स्टेट मध्ये तरी पडला असतात का? म्हणजे तिथल्या म्युनिसिपालिटीत तरी पडला असतात. तुम्ही काय बोलताय मला समजत नाहीये सर. कळेल कळेल, लवकरच कळेल. आम्ही जाऊ. ऑफिसचा टाइम काय? 10. मग आता वाजले किती? ओ माय गॉड, अरे हा भोसले कुठे गेला? बाळाजी भोसले, भोसले तो कॅन्टीन मध्ये चहा पितोय सर. मी त्याला घड्याळ लावायला सांगितलं तर हा चहा प्यायला गेला. याच्या ना सर लाद लात घालायला पाहिजे. आपण असं बोलू नये सर. का का का? भोसले घराण्यातला आहे तो. 96 कुळी. अरे सगळे मराठे 96 कुळीच आहेत. 95 कुळी मराठा मला औषधाला सुद्धा दिसलेला नाहीये. त्या बिचारा शिवाजीने काय पाप केलंय कुणास ठाऊक. कमिंग टू द पॉइंट. आजच्या महाराष्ट्र समाचारच्या फ्रंट पेज वर एक चार कॉलमी बातमी आले. तुम्ही ती वाचली? सकाळीच वाचली. तुम्ही महाराष्ट्र समाचार घेता? हो. पण समाचारच का? तिथे तुमच्या कोण ओळखीचा आहे का? नाही. नाही संपादक? नाही. किंवा चीफ एडिटर? म्हणजेच संपादक ना. आय एम सॉरी, चीफ इंजिनियर? चीफ इंजिनियर नाही. नाही तरी सुद्धा तुम्ही समाचार घेतलात? हो, मला आवडतो वाचायला. नाही का, तुम्ही तुम्ही हे खोटं बोलताय, तुम्ही मला घंडवताय. सर तुम्ही मला काहीही बोला पण तुम्ही मला खोटारडा म्हणू नका. मी कधीही खोटं बोलत नाही. मग समाचारला ही बातमी दिली कोणी? मला काय माहित, मेहता साहेबांना सुद्धा हेच वाटतंय. कोण मेहता? कोण मेहता? हा म्हणजे ते अकाउंट्स डिपार्टमेंट मधले मेहता. ते पारशी आहेत, हे गुजराती. आपल्या ह्या ह्या ऑफिस मधले चीफ अभियंता, म्हणजे चीफ इंजिनियर. पण त्यांना माझा संशय का? कारण ती बातमी तुम्हीच दिलेत असं मला वाटतं. एक मिनिट, ती बातमी वाचलीत का तुम्ही? वाचली वाचली. नाही मी वाचून दाखव. वाचली पण मी सर. नाही नाही वाचून दाखवतो ना. हे बघा, ज्या भूखंडावर एक चौरस इंचही चटई क्षेत्र उपलब्ध नाही अशा भूखंडावर 11 मधली इमारत मुंबईतील सलीम लाला या बिल्डर्सनी उभी करून दाखवलेली आहे. पेड रोड आणि भुलाबाई देसाई रोड यांच्या नाक्यावरील सिटी सर्वे 8/955 या भूखंडाचे संपूर्ण चटई क्षेत्र वापरून रघुपती अपार्टमेंट्स ही 14 मधली सुसज्ज इमारत उभी असताना त्या भूखंडाच्या उर्वरित जागेत जानकी अपार्टमेंट्स ही 11 मजली इमारत सलीम लाला या बिल्डर्सनी उभी केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू गिरमे, ऐका हा, बंडू गिरमे यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करताना हे अनधिकृत बांधकाम येथे उभे कसे असे विचारले असता मुख्य अभियंता गिरीलाल मेहता म्हणाले,
तोच विचार मीही करतो आहे. मला सांगा, एवढी तपशीलवार बातमी तिथे पोचली कशी? तुम्ही तिथे हजर होतात. हो, पण स्थायी समितीचे 5 सदस्यही होते. स्थायी समितीच्या मेंबरांना जे काय द्यायचं ना ते त्यांनी दिलंय. अहो, त्यांना कमी पडलं असेल. आपण एखाद्या माणसाबद्दल बोलू नये, ते अधिकारी आहेत. हो, पण मला जर काही बातमी द्यायची असती साहेब तर ती मी तुम्हाला विचारून दिली असती. मला आणखी त्याच्यात तुम्ही गुंतवू नका. अहो, किंवा राजीनामा देऊन नोकरी सोडून ही बातमी दिली असती. मग राजीनामा का देत नाही तुम्ही? अहो, बेकार राहणं कसं परवडेल मला? मी काय लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही. हे पा मिस्टर देव, उगाच तोंड दिलंय म्हणून जीव सैल सोडू नका. तुमचं नाव आडनाव देव आहे, त्याच्यावर जाऊ नका. किंवा देव तारी त्याला कोण मारी या म्हणीवर सुद्धा जाऊ नका. असल्या फलतू म्हणी मराठीमध्ये बऱ्याच आहेत. पण साहेब, तुम्हाला माझा संशय का? सलीम लालानं तुम्हाला पाकिट दिलं, त्यात किती होते? मी पाहिले नाहीत. ते पाकिट तुम्ही का नाही घेतलं? मी लाच घेत नाही. शट अप, शट अप. ती लाच नव्हती, ते एक आपण त्याला असं एक ग्रेशिया पेमेंट म्हणूया, हवं तर म्हणजे स्पीड मनी म्हणावं तर. हे बघा साहेब, तुम्ही मला प्रमोशन द्या ते मी आनंदाने घेईन, पण असली सरकवलेली पाकिट मी घेणार नाही. मी लाच घेत नाही. मला एक सांगा, सोमेश्वरने पाकिट घेतलं, गायकवाडने पाकिट घेतलं, जाधवने घेतलं, आपला तो भोसले त्यांनी पण पाकिट घेतलं, मग तुम्ही का नाही पाकिट घेत? हा नाही, आपल्याला मिळतं ना तर माणसाने खाऊन घ्यावं. मी तर म्हणतो ह्याच्या करता आहे ना असं चटई क्षेत्र पण वाढवायला पाहिजे. काय आहे, पैसे खाण्याचं क्षेत्र वाढवलं ना तर जातीभेद नष्ट होतील. साहेब, मी तुम्हाला सांगतो, एक मला जरा सांगा, ही हाताची बोट किती आहेत? 5. ही एकसारखी आहेत का? नाही. खाण्याच्या वेळी कशी एकत्र होतात की नाही? होतात ना. म्हणून मला असं म्हणायचं आहे की खायला मिळतं तर खाऊन घ्या. ही पाकिट तुम्ही जर साठवलीत तर काही वर्षांनी तुम्हाला असं वसई किंवा असं बदलापूर जवळ 2 खोल्या तरी घेऊन ठेवता येतील. काय तुमचं अजून लग्न व्हायचं आहे, तुमचा संसार व्हायचा आहे. अहो, आपलं जग 21व्या शतकाकडे झेप घेत आहे असं आपले पंतप्रधान म्हणाले. तुमचं अजून 15व शतक सुद्धा उलटलेलं नाहीये. हो साहेब, मी तुम्हाला सांगतो, मी असलं काहीही घेणार नाही. त्यापेक्षा आमच्या कुर्डूवाडीला रेल्वे स्टेशन आहे, तिथे वाडगा घेऊन भिक्षा मागीन. मग तिथे वाडगा घेऊन जा, मी येतो तुम्हाला वाडगा. हे बघा, पुराणामध्ये देवांचंही पारिपत्य झालेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या नव्या जजमेंट प्रमाणे सुरक्षिततेला धोका आहे म्हणून मी तुम्हाला फायर करू शकतो. पण ऑन द ग्राउंड ऑफ ह्युमॅनिटी आय एम गिविंग यू अ मेमो. हा, यू कॅन इम्प्रूव्ह युअर सेल्फ. ओके, यू मे गो. साहेब, तुम्ही माझ्यावर अन्याय कर. बाटली कुठे गेली? माझी तपकिरीची बाटली. भोसले, बाळाजी भोसले कुठे गेलेत? बाळाजी भोसले पान खायला गेलेत. पान खायला गेलाय याच्या ना? नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, थांबलोय. हे मी का, सोमेश्वर कुठे गेले? अजून आले नसतील. नाही, इथेच कुठेतरी गेला असेल. बरं मिस्टर देव, ती फाईल कुठे गेले? कुठली? रघुपती जानकी अपार्टमेंटची. नाही सर, रघुपती अपार्टमेंटची फाईल आपल्याकडे असणार, पण जानकी अपार्टमेंटची फाईल आपल्याकडे नसणार. याचं कारण, जानकी अपार्टमेंटचे जरी 11 मजले बांधले गेलेले असले तरी आपल्या ऑफिसमध्ये त्याची नोंद नाही, त्यामुळे त्याची फाईल आपल्याकडे असणारच नाही. पोरं कशी जन्माला घालावीत हे नातवानं आजाला सांगू नये. ती फाईल कुठे? समाचारला गेली असेल. अहो, समाचारला नाही, ती तुमच्याच कपाटात होती. माझ्याच कपाटात? तुमच्याच कपाटात होती. तुम्हाला कसं माहीत? तुमच्या कपाटाला तुमच्याशिवाय दुसरं कोण हात लावणार? तुमच्याच कपाट. नाही नाही, काय झालं मी तुम्हाला सांगतो. मी माझे म्हणजे फाईली सगळ्या तपासल्या, त्याच्यात नाहीये. त्याच्यानंतर मेहता साहेबांनी खण उघडून बघितले, त्याच्यातही फाईल नव्हती. ती फाईल गेली कुठे? तुमच्या कपाटाला तुमच्याशिवाय दुसरा कोण हात लावणार? फाईल कपाटातच असणार. कमी कमी कमी, चला कमी. कुठे असणार ती फाईल? तुमच्या या ड्रॉवर मध्ये असेल. या ड्रॉवर मध्ये असेल. हा, जरा नॅपकिन काढा. नॅपकिन? हा, एक मिनिट. हा, लवकर थांबा थांबा, जरा धराला काहीतरी पाहिजे. हा थांबा. हा,
हा घ्या नॅपकिन. ओ माय गॉड, काय बाई आहे? कोण? माझी बायको. अहो नॅपकिन ठेवायला सांगितलं तर तिने बेडशीट ठेवली आहे. चालवून घ्या ना. चालवून काय घ्या, ठेवा बॅगेत ती. या खणात म्हणाल ना मी. या खणात मी मी उडू. अरे मिळाली फाईल, मिळाली मिळाली. तुम्ही काय इथे देवासारखे आपल्या हे खुंटासारखे उभ्यात? आउट आउट आउट. हॅलो. हा रामराव हियर सर. ते रघुपती आणि जानकी मळी गया. हा हा चोक्कस आहे, चोक्कस अंडर माय कंट्रोल. हा कोई कारणच नाही. ओके सर, ओके 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 ओके. हॅलो. हा कोण इंदू बोलते का? हा अगं बायको, तुला काय अक्कल आहे की नाही? काय काय झालं काय? मी तुला माझ्या बॅगेत नॅपकिन ठेवायला सांगितला होता तर तू बेडशीट ठेवलीस, ती सुद्धा डबल बेडची. मग उद्या मी डब्यात पान पाठवायला सांगितलं तर तू बेडपॅन पाठवशील? बघा बघा काय ठेव पण खाली. बाळाजी भोसले. हा भो काय काय कमीन कमीन. काय चाललंय ऑफिस मध्ये? सोमेश्वर खाली करा आणि सोमेश्वर मला मस्करी आवडत नाहीये. हे बघा, तुम्ही तुमच्या बायकोला मारता अशा तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या, तेव्हा मी तुम्हाला वाचवलं नाही तर तुमची नोकरी गेली असती. आय सेव्ह यू. आय आय आय. अरे ऑय ना. आय आय आय. हे बघा, तुम्ही राजीनामा देऊन घरी का नाही बसतो? राजीनामा लिहिणार कसा? हात वर. आता कसं बोललात? एकदम तोंड सुटलं साहेब. तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय सोमेश्वर? अहो साहेब, दिवसभर हात वर आणि तोंड असं उघड अशी शिक्षा कोण स्वतःला करून घेईल का? अहो लघवीला गेलो तर बरोबर जाधवाला नेला चेन खोलायला. ती चेन उघडी आहे हो अजून. अहो साहेब, जाधवाला साहेबांनी हाक मारली म्हणून तो अर्ध्यावरच टाकून पळाला. साहेब लावा ना. मला चेन लावायला सांगतोस तू? अहो साहेब, कठीण कर्म ओढवलंय. सकाळची पंचायत आहे. शी काय सुटले काय म्हणजे हात? लवकर लवकर. सोमेश्वर बसा ना, बसा. बसतो ना. मला मला काय नाही. मला एक सांगा, अद्याप तुम्ही तुमच्या बायकोला मारता का? हो इलाज नाही ना साहेब. हो आदत झाली माझ्यापेक्षा माझ्या बायकोला मार खायची. काय माणूस आहे. बरं मला एक खरं सांगाल का? हे काय विचारणं झालं का? म्हणजे जादू टोणा भानामती किंवा असंच काहीतरी करण्याची शक्ती तुमच्याकडे आहे का? अहो असं काही असलं असतं तर दिवसभर असे हात वर आणि तोंड असं करून फिरलो असतो का मी? नाही खरं सांगताय ना तुम्ही? हो गणेश शपथ. बरं मग इथे कोणाला तशी शक्ती आहे का? इथे इथे कोणाला नाही साहेब. पण आमच्या बिल्डिंग मध्ये हनुमान शास्त्री राहतात. हो हो मारुतीचे उपासक आहेत. त्यांचा मारुती काय काय गमती करतो साहेब. मारुती? हो अहो आजचीच गोष्ट. काय? आमच्या बिल्डिंग मध्ये सकाळी सकाळी नळाला हे दूध. हो मी मी साहेब संडासात होतो, मग चुकून साखळी ओढली तर संडासात धो धो दूध. काय घेतलं मारुती संडासात दूध सोडणारा? नाही असतो हा साहेब. असतो असतो. एखादा मारुती तसला असतो. सगळेच मारुती काही सारखे नसतात. माझ्या हाताचं आणि तोंडाचं तिरपांगड त्यानंच केलं. हो हो. पण साहेब तुम्ही हे का विचारताय? काय आहे ना, माझ्यावर असले प्रयोग कोणतरी करताय. काय आहे, काल माझ्या त्या ड्रॉवर मध्ये फाईल सापडत नव्हती, ती आज सापडली. रघुपती जानकी ना.
हे तुम्हाला कसं कळलं? अहो तुम्ही साहेब टेलिफोनवर बोलत होता ना, तेव्हा मी ऐकलं. तुमचा कोड नंबर कोणाला कळलेला नाहीये ना? कोणाला म्हणजे कोणाला कळणार? कुठल्या बिल्डरला वगैरे? बिल्डरला कळायला हरकत नाही, कारण आम्ही सगळी फाईलच त्यांना दाखवतो ना. हो ते बरोबर आहे, पण तरी साहेब तुम्ही हे का विचारताय? आता मी तुम्हाला कालचीच गोष्ट सांगतो. काल मी बस स्टॉपवर उभा होतो. हे आपलं गाडी आहे ना माझी, गाडी ती रिपेअरला गेले म्हणून, तर बराच वेळ बस चालली होती आणि अचानक त्या बसच्या क्यू मधनं मी गायब झालो आणि एका घरात, नायकिणीच्या घरात. तुम्हाला कसं कळलं ती नायकिणीची खोली होती? कळलं नाही हो, संशय आला. हा, त्या खोलीत एक मुलगी होती 18-20 वर्षांची. दिसायला बरी होती? बरी वगैरे जाऊ दे हो, पण मी घाबरलो. माझ्या बॅगेत 10,000 रुपये होते ना. मग तिनं काही? नाही तिने तसं काही केलं नाही, म्हणजे ती मला बघून गोंधळली. सज्जन असणार ती. तिथे मामा मामी मुके होते, पुअर पीपल्स. आणि काय नाही. अहो बिल्डिंगचं नाव अहो कसं कळणार? दुसऱ्याच क्षणी मी बसच्या क्यू मध्ये उभा. नंबर मागे गेला? नाही ना, त्याच नंबरवर, चौथ्या नंबरवर. बरं मागची लोक सुद्धा पिछे जाओ म्हणून ओरडलेच नाहीत. हो नाही, पण असं होतं हा साहेब कधी कधी. हो आता माझंच घ्या ना. काय? मी एकदा ग्रँड रोड वरून चाललो होतो. हो, फुटपाथ वरून एकदम उडालो नायकिणीच्या घरात. आणि मग? दुपारची वेळ होती. मग तुम्ही तिकडनं पळालात? नाही, दुपार म्हणजे ऑफ सीझन. कन्सेशनचा रेट मिळाला. ओ माय गॉड, घरून निघालो मी तेव्हा बायकोनं बॅगेत नॅपकिन ठेवला होता. इथे उघडून बघतो तर बेडशीट. काय वाईट आहे? काय वाईट काय? नॅपकिनवर बेडशीट. अहो नाही हो, पुन्हा उघडून बघतो तर पुन्हा नॅपकिनच. ह्यावर उपाय काय? नाही तुम्ही काही काळजी करू नका साहेब. काय का? ही असली झेंट परतो देतात, मी एखादा मांत्रिक गाठतो. हा चालेल. नको. पण त्याच्या आधी तुम्ही जरा डिक्टेशन घ्या. काय साहेब तुम्ही सारखं? अरे ऑफिस मध्ये कामासाठी येता ना, मग सारखं काय? हा लिहा, टू श्रीकृष्ण वासुदेव देव, कुरुडवाडी. मला पोस्टल ऍड्रेस नकोय. यू आर क्रिएटिंग डेंजरस टू द सिक्युरिटी. नाही ते सोडा, ते म्हणजे खोडा, ते नका लिहू. तुम्ही असं लिहा की तुम्ही ऑफिसमध्ये डिसिप्लिननी वागत नाही, त्यामुळे तुमची सर्व्हिस कधीही डिस्कंटिन्यू करण्यात येईल. हे सगळं इंग्लिशमध्ये लिहा. कळलं? वा, हे तुम्ही बरं केलं साहेब. मग बिल्डरनी दिलेली पाकिटं यांना घ्यायची नाहीत म्हणजे आम्हाला ते घेताना लाज. लालजींनी दिलेल्या पाकिटात 4 नोटा होत्या साहेब माझ्या, बाकीच्यांना 5-5 दिले. नशिबाने मी इथं ते खाव जरा. अहो पण माझा मी होणार शॉप इन्स्पेक्टर आहे, त्याला जास्त मिळतात. शिवाय शर्टाचा ब्लाऊजचा कपडा सुद्धा त्याला मिळतो. अहो तो इन्स्पेक्टर आहे, तुम्ही क्लार्क, तुम्ही करता काय? काही नाही ना, त्यामुळे तुमची तोंड बंद करण्यासाठी पाकिट असतात. आणि लालाजी म्हणजे एकदम जनरस आणि लार्ज हार्टेड आहेत. अरे पूर्वी तर 15-20 रुपये द्यायचे, आता जा टाइप करा. खरंच बरोबर. एक मिनिट. ती डबल बेडची बेडशीट? नाही डबल बेडशीट नको बेडशीट. इकडली बॅग गायब झालेली आहे, त्याच्यात 10,000 रुपये होते. सोमेश्वर आता माझ्या लक्षात आलं, हे सगळं तुम्ही करताय, तुमच्याकडे नक्की जादू टोणा आहे. नाही तो मेमो टाइप करताना त्याच्यावर असं लिहा, टू जीडी सोमेश्वर. जीडी तो जीडी सोमेश्वर टाइप करा. पहिला मेमो मी तुम्हाला देतो. गेट आउट. काय भाना मत तुम्हाला परमेश्वरा. आय आय मिस्टर सोमेश्वर, मला एक सांगा, माझा रुमाल तुमच्याकडे कसा काय आला? आय डोंट नो सर, रिअली आय डोंट नो सर, आय डोंट नो. हा तुमचा रुमाल, हा शेंबडा रुमाल एकदा सर्फ मध्ये धुवून काढा, बघू काय टाईप केलं बघू. सर, फॉर आउटस्टँडिंग वर्क अँड इफिशियंट परफॉर्मन्स आय एम हायली रेकमेंडिंग जी डी सोमेश्वर फॉर प्रमोशन टू हायर पोस्ट ऑफ शॉप इन्स्पेक्टर. थँक्यू सर. मुस्काटा देईन एक. मी तुम्हाला टाईप करायला एक सांगतो आणि तुम्ही वेगळं टाईप करता. मिस्टर देव. येस मिस्टर देव. येस प्लीज प्लीज कम हियर. येस सर. हे वाचा काय लिहिलं. येस I've recently observed that you are fostering indiscipline and violating security measures taken by this section. If you continue behaving like this, your services will be terminated without a... Mala, tumchyavar sudha vishwas nahi. Mi swatak type. Ho vadra. Hey, paper dare.
बाळाजी भोसले. बाळाजी भोसले जेवायला गेला सर. भोसले जेवायला गेला आहे, आता तो झोपायला जाईल. म्हणजे 2 वाजेपर्यंत मी त्याला हाक मारू शकत नाही. काही बोलू हसायला काय झालं? त्यात भोसले ना, म्हणजे ह्यानं शिवीही हसडू शकत नाही. ह्या पिऊनच्या कामासाठी ना भटा ब्राह्मणांना ठेवायला पाहिजे, म्हणजे निदान शिव्या तरी घालता येतील याला. मिस्टर देव, तुम्ही पर्सनली मेहता साहेबांकडे जा आणि हा मेमो देऊन या. बरं. नाही नको, माझा तुमच्यावरही विश्वास नाही आहे. मी पर्सनली मेहता साहेबांकडे जाऊन हा मेमो देतो. अरे लालाजी, या या या. मिस्टर देव, एक काम करा, तुम्हीच पर्सनली मेहता साहेबांकडे जा. नक्की? हो नक्की नक्की. लालाजी आहे, आहे आहे लालाजी आहे. अरे बैठे ना, बैठे बैठे. अरे रामरावजी, हाँ ये क्या चल रहा है? ऐसे चलते रहेगा तो दुनिया जन्नत में जाएगी. अरे दुनिया का छोड़ो, वो रघुपति जानकी का क्या हुआ वो बोलो. ये न्यूज पढ़ो. अरे डोंट वरी. क्या? वो फाइल मिल गया. मिल गया? अरे बहुत अच्छा हो गया. किधर मिला वो? अपनी ड्रॉअर में था इधर ही. क्या बात कर? मैं अभी सेम के पास जाके आया. अच्छा अच्छा, फिर सेम क्या बोले? सेम क्या बोलेगा रे? हाँ उसको बोला मैंने डिपार्टमेंटल इंक्वायरी ले लो. डिपार्टमेंटल इंक्वायरी मेरी ना नहीं. अच्छा अच्छा अच्छा, डिपार्टमेंट अपने जेब में है. अच्छा, वो फिर पेपर वाले? पेपर वाले वो क्या बोलेंगे? अरे फुल पेज एडवर्टाइजमेंट दिया है आज. क्या बात है? फिर सबका मोह बंद, अपना सोशलिज्म है. तुम भी खाओ, हम भी खाएगा. वो अम्बा बम नहीं करने का. हाँ एक मिनट. हेलो, व्हाट? नहीं नहीं, वो नहीं सर, प्रमोशन, शॉप इंस्पेक्टर का प्रमोशन नहीं. मैंने उसको मेमो दिया था. नो सर, मेरी सिग्नेचर है. नो, ओ माय गॉड, कैंसिल करो, कैंसिल करो. ओके 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 ओके. मेहता साहब? हाँ मेहता साहब, मेहता साहब का क्या बोला? अरे कुछ नहीं यार, ये क्या गड़बड़ चल रहा है समझ में नहीं आता. जानकी के बारे में? नहीं नहीं, अपने स्टाफ के बारे में. अच्छा मैं क्या बोलता हूँ, वो अभी गया ना, वो श्री कृष्ण देव. कैसा लड़का है? क्यों? अरे हर दफा पॉकेट दिया तो वापस लेता है. अरे जाने दो यार, वो भगवान बनने चला है, लेकिन एक दिन 12 के भाव में जाएगा वो. सेम और कुछ नहीं बोले. अरे क्या बोलेगा? जानकी अपार्टमेंट में 2 फ्लैट रखे 20-20 लाख के, और वो पोटा मिनिस्टर नगर विकास, नगर विकास, हाँ. उसके 16 लाख का फ्लैट रखा. अच्छा क्या करना है यार, सबको देना पड़ता है. बराबर बराबर सबको. हेलो लालाजी. हेलो गोखले साहब, यहाँ कैसे? अच्छा बैठो बैठो. थैंक यू. इनको नहीं पहचाना? नहीं. अरे अपने गोखले साहब, डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन. एंटी करप्शन? हाँ. चाय मंगा, चाय मंगा. बैठो बैठो. लेकिन अच्छा आदमी. अच्छा आदमी. अरे बहुत है. सोमेश्वर, हाँ हाँ, जरा आत्म दिया. जरा चहा सांगा. हो सगळ्या ना, सगळ्यांनाच. तर हे आपले गोखले साहेब. अच्छा अच्छा, बहुत बड़े अच्छे आदमी. अपना 2 बरस पहले वो केस हुआ था ना, वो कौन अपना डिमेलो कमिश्नर, उसने मेरे को मिसा के अंडर जेल में भेजा था. पाखाड़ी की झोपड़पट्टी जलाई इसलिए. अच्छा अच्छा, गोखले साहब ने बचाया. पेपर ऐसे तैयार किए, बस नो एविडेंस नो ग्राउंड, गो होम. आप यहाँ कैसे? अरे आपके लिए, आपके ऑफिस में फोन किया तो पता लगा आप यहाँ है. अच्छा, मैं आपकी क्या सेवा कर सकता हूँ? अरे वो जो न्यूज आया है. कौन सा? रघुपति और जानकी का. हाँ? हाँ, क्या? अरे उसकी फाइल मेरे पास आई है. क्या बात कर रहे हो? इन्वेस्टिगेशन के लिए. हाँ? रघुपति एंड जानकी अपार्टमेंट से फाइल तुमच्याकडे कशी असेल? ती माझ्याकडे आहे. हाँ इनके पास है. हीच नाती. हाँ मैं ड्रॉवर मध्ये बघितली. अहो असं काय करता? मला म्हणजे हे पही. अहो मी ती तुमच्याकडे इथे हातामध्ये होती. अहो इकडनं मला मिळाली होती, पण ही हंडिया. हंडिया काय? तुला मी बजावून सांगते. काय? आता या तिघांना मी उचलून माळ्यावरती टाकणार आहे. का का? अरे का का काय? आई काही बघत नाही आणि तूही काही बघत नाही. अरे अरे, राधेच्या लग्नाचं व्हायचं कसं? मी कुठे कुठे पुरी पडणार आहे बाबा? तू याच्यावर भरीभार ठेव, हा सगळं काही करील, बोडक करील. अरे अरे, ती राधा नोकरी सोडायचं म्हणते, आणि हिनी नोकरी सोडली तर लग्न कसं होईल तिचं? तू काळजी करू नको. आता बघ, आता वाजलेत किती बघ.
चाराच्या ठोक्याला येणार होती म्हणाली होती. अगं आता हॉस्पिटलमध्ये काम असत, झाला असेल थोडासा उशीर. आणि तू काळजी कशाला करतेस? अगं हा काय केव्हा चमत्कार करील काही सांगता यायचं नाही. अरे पण मला भीती वाटते कसली, त्याच्याबरोबर हिंडायला गेली म्हणजे काही नाही जायची कशावरून. अगं याचं लक्ष आहे त्याच्यावर. हा आणि तू दोघेही ब्रह्मचारी, तुम्हाला ते त्यातलं काय कळतंय? ते काही नाही, ते काही नाही. तू आधी त्याला बाहेर काढून टाक घराच्या. अगं असू दे ग, तूच म्हणालीस पेईंग गेस्ट आण म्हणून. हो पण एवढा तरणाटा मुलगा का, घरात एवढी लग्नाची मुलगी असताना. आता म्हातारा आणला तर तो तुझ्यावर लक्ष ठेवील. हणम्या. अगं तो आपला क्रुडूवाडीचा आहे, माहितीतला पोरगा आहे. आता हिच्या लग्नाचं बघायचं. मी तुला म्हणतो हा काय वाईट आहे. हा कारकुंडा हो का, ह्याला नीट पैसे सुद्धा खाता येत नाहीत हापिसात. लग्न झाल्यावर बरोबर पैसे खाईल तुला मी सांगतो. काय हो तू कसं लागत कृष्णा. काय कृष्णा, आमची राधा कुठे आहे रे? मला माहित नाही. नाही माहित त्याला, आली नाही अजून, आली नाही. नाही पत्ता लागून देत नाही. सिनेमाला गेली नाही कृष्णा. हो राधा सिनेमाला गेली काय रे? कुठल्या कुठल्या त्या, आता आम्हाला कसं माहिती असणार? मला तरी कसं माहित असणार? पक्का आतल्या गाठीचा आहे, अजिबात पत्ता लागून देत नाही. अणम्या तू तिला सांग त्या खोलीत जायचं नाही, बोलायचं नाही. बरोबर सांगतो, जायचं नाही बोलायचं नाही. हे तिला सांग. हे बघ आली आली आली. आता राधी राधी आधी तू इथे, आधी तू इथे इथे चाराच्या ठोक्याला येणार होतीस ना. आता किती वाजले हे बघ. अक्के आतलं घड्याळ सुरू झालं. सुरू झालं मग 6 वाजून गेले तरी चाराचे टोले पडतायत. तो लंबक आहे बंद. हो का? तू आधी चहा प्यायला चल. श्रीने घेतला का चहा? श्रीची काळजी तुला नकोय, तो घेईल चहा. तू आधी चहा प्यायला चल. हे बघ मी तुला आधी सांगून ठेवते, त्याच्या खोलीत गेलेलं मला अजिबात आवडत नाही. का पण? हणम्या हणम्या हिला समजावून सांग बाबा. आपण जाऊ दे की गेली तर. ए नाही म्हणजे नाही, अजिबात जायचं नाही. अरे पण काय नाही काय नाही. हा त्याच्या खोलीत जायचं नाही, त्याच्याशी बोलत बसायचं नाही. चल चल तू आधी चल, आधी चहा प्यायला आतमध्ये चल, काही तिकडे जायची गरज नाहीये. कृष्णा ओ हे कृष्णा ओय. अरे कुरुडूवाडीहून पत्र आलं होतं का वासुदेवाचं? हो आलं होतं ना. काय खुशाल आहेत सगळी? खुशाल आहेत, अगदी खुशाल. अरे हण्या काय चाललंय काय? बघ कुठे काय, त्याला सांगतोय सगळं. हा ए लक्षात ठेव, या पुढे राधा तुझ्या खोलीत येणार नाही, तुला चहा तिच्याकडनं मिळणार नाही. पण हणम्या मामा. हणम्या मामा गेला तेल लावत. छे हा जातो तेल लावत. ए चेष्टा करू नकोस, तुला सांगून ठेवतोय राधा या पुढे तुझ्या खोलीत दिसणार नाही, तुझ्याशी बोलणार नाही, तुला चहा द्यायला सुद्धा ती येणार नाही. आणि नाही म्हणजे नाही. बर थांब, चाललंस कुठे लगेच? मी सांगितलंय जा म्हणून. नाही थांब, हे बघ यातलं हे मारुती उपासनेचं पुस्तक घे आणि ते वाच पाठ कर चांगलं. हा कैवारी हनुमान, कैवारी हनुमान पाठी असता तो जगजेटी वरकड काय गुमान. अरे वा 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 शाबास, ऐकून ऐकून पाठ झालाय. होय ना, पुढचं सगळं पाठ कर. पाठी असता तो जगजेठी वरकड काय गुमान. थँक यू. ये बस. तिथे हे घे हणम्या, चहा घे. राधा कुठे? अरे तिला आत बसून ठेवली, म्हंटल पालेभाजी निवडीत बैस. आता रोज दोन दोन जुडे आणणार आहे. घ्या. झालंय 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 म्हणजे येतानाच पिऊन आलो. हा हा आमचा आपला नेहमीचा रोजचा. घे. बर राधा कुठे बाहेर गेले? नाही राधा ना, राधा कामात आहे. बर बर बर. आणि हे दोन कप दोन कुठे? या हातातला त्या हातात घेतला. मला वाटलं दोन कप दिसले एकदम. हे काय म्हणत होते माहितीये का मी कृष्णा? काय काय ते आता की नाही, राधा ना या खोलीत यायची नाही बरं का? काकू माझ्यावर विश्वास नाही.
नाही म्हणजे तसं नाही रे, आता राधाच्या लग्नाचं बघतोय ना आम्ही. हो तेव्हा तुम्ही सुटलात, आमच्या पेक्षा तू सुटलास. काय बघताय? काय कुणाला? नाही काय बघताय? हे काय झालं? ते विठोबा कसा झाडतो ते बघत होते. त्याला त्याचं काम कसं आहे ते बघत. बरोबर, शेपूट फिरवल्यासारखं नुसते झाडू फिरवतो. शेपूट विठोबा शेपूट फिरवल्यासारखा फिरवतो विठोबा ते शेपूट. ते मला वाटलं आपलं हे. अगं हा कप घेऊन जा. अरे अरे मला भीती, मला वाटलं ही कार्टी माझा डोळा चुकवून गेली का काय. मग आहे ना, आहे तुझा कप दे. बघ आईला तू दिसली नाहीस ना. खरंच मी आईला दिसली नसेल. अगं दिसली असतीस तू तर तुझ्या झिंग्या नसते का पकडल्या तिने. आणि तरीही मी स्वयंपाकघरात चवळीची भाजी निवडत बसली. हो ए मी बघून येते. अगं त्यात बघण्यासारखं काय आहे? भाजी सारखी भाजी आणि तुझ्यासारखी तू. हो तेही खरंच. मग ए श्री, बरं तुला एक सांगायचं होतं. मी नाही हॉस्पिटल मधली नोकरी सोडणार आहे. का? मला नाही तिथे जमणार आता. अरे तुला माहितीये का, हे हल्ली बडे गुंड स्मगलर्स मवाली आहे ना, ह्यांना सगळ्यांना मिसाखाली अटक झाली की त्यांना येतो हार्ट अटॅक. अगदी सगळ्यांना. मग ते हॉस्पिटल मध्ये येतात, त्यांना एअर कंडिशन रूम्स, आणि जर एअर कंडिशन रूम नसली ना तर ते एसी बसवून घेतात स्वतःच्या खर्चाने. आणि नर्सेस ना तैनातीला ठेवतात दोघी दोघी तिघी तिघी. अगं पण नर्सेसचं कामच आहे ते. त्यांना हवं ते देणं हे काही आमचं काम नाहीये. हा काही जणी बळी पडतात माहितीये तुला. अरे ते एकेकीला दिवसाला 500-500 रुपये देतात. मला त्या वातावरणात नाही जमायचं. अगं पण तू नोकरी सोडलीस तर आपलं कसं होणार? हल्ली एकाच्या पगारात भागत का काही? पण तू चमत्कार करतोस तसा चमत्कार करून पैसे काढ ना. वा ग वा, शहाणी जस तू. तू काही म्हण, मी ही नोकरी सोडणार. काय काय राधेशी बोलत होतास तू? छे नाही नाही, मग आता कोण बोलत होता? हा ते ऑफिस मधल्या नाटकाचे संवाद पाठ करतो तुम्ही. असं टेप रेकॉर्डर आहे ना, नायिकेचे संवाद मी राधेच्या आवाजात टेप केलेत. असं वय नाटक आहे राधे. हे नाटकातलंय म्हणजे काय? नायिकेचं नाव सुद्धा राधेच आहे. राधे राधे, तुझ्या मामाची करडी नजर आहे बरं आपल्यावर. हे नाटकातलंय काय? टेप रेकॉर्डर नाटकातलंच आहे. होय काय? त्याला इथून घालवल्याशिवाय. हा हे पण नाटक. मी घालवते मामाला बाहेर. हे पण नाटकातलंय. टेप रेकॉर्डर टेप रेकॉर्ड आवाज. हा टेप रेकॉर्डरचा. बघा मी मामाची आता कशी गंमत करते ते. अरे हे काय हे काय करतोस? ए ए कृष्णा, अरे ए हा असला चावटपणा करण्यापेक्षा ती उपासना मारुतीची पाठ कर. अरे मारुती राया बाबा. मामा. ओ मामा. कोण आहे? हा सोमेश्वर. एकटे जातोय. हो मला वाटलं 3-4 जण मिळून भजन म्हणताय. हो हे 3 जण आणि मी चौथा. मामा पाहुणे आलेत, या या. अरे बापरे ही लोक आली वाटत, मी अदृश्य होतो तू पळ. अहो साहेब इकडे इकडे. हा हा या 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 साहेब या. खोली ती मुलगी इथेच होती. हीच ती खोली. मी सांगितलं होतं ना साहेब तुम्हाला, हेच घर ते जाजवल्य देवस्थान आहे. इथला हा जो मारुती आहे ना, काय काय करामती करतो साहेब. हो ना इथे आहे ना इथे. अरे पावकिनीची देखो. नाही इथे कोणीतरी लपल्यासारखं वाटलं हो मला. अरे रास्ते मी कोण बैठा होता? देखो ना आप देखो. अरे बघा सांगितलं ना, जबरदस्त मारुती आहे. मग ये मारुती का चमत्कार आहे. कभी कभी ये मारुती छुपतय इधर. हा हे आमचे म्युनिसिपॅलिटीचे साहेब रामराव देशपांडे. आणि हे लालाजी, यांची कुठं बिल्डिंग नाही असं नाही. बसा 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 साहेब बसा.
काय काम काय काम म्हणजे असं की सांगून टाका हो तुम्ही यांचं काम करून टाका ना म्हणजे हे तुम्हाला मंदिर बांधून देतील मारुतीचं मंदिर अच्छा मारुतीचं मंदिर बरं बरं नीचे से पाईप जायगा क्यों पाईप मारुती का तेल आहे ना वो स्टेट हॉटेल में जायगा हॉटेल में कांदा भजी खाओ बटाटा भजी खाओ कुछ तकलीफ नहीं मारुती को भी तकलीफ नहीं पण आता काम काय आहे काय आहे यानी एक बेकायदा बिल्डिंग बांधली आहे जानकी आपण नाही 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 तर त्या बेकायदा बिल्डिंग ची जी फाईल आहे ना ती पुन्हा पुन्हा भानामती केल्यासारखी नाहीशी होते कडी कुलपात ठेवलेली फाईल डायरेक्ट अँटी करप्शन कडे जाते आता तर ती दिल्लीलाच गेली असेल नाही ती फाईल दिल्लीला गेली हो यांनी नेली विमानानं नाही 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 मारुती मोटार नसणार पण आमचं जे बोलतो मैं बोलतो बोलतो काय जानकी बिल्डिंग बांधायचं प्रपोजल आहे पण त्या प्रपोजलला म्युनिसिपालिटी कडून परमिशन नाही असा शेरा मी मारलेला आहे त्यामुळे कॉम्प्युटर बंद पाहिजे तेच उत्तर मला येईल पण काय रिस्क नको ना म्हणून तुमच्याकडे आलो काय बिल्डिंग के नीचे जगह है उधर मारुती का मंदिर बांध के दे देगा पण कधीतरी म्युनिसिपालिटी उठवील ना अरे पण आम्ही कशाला आहोत नाही पण तुम्ही असं करा मारुती मंदिराच्या शेजारी एक मशीद बांधून द्या मशीद हा मशीद क्यू कारण सरकार मशीद उठवणार नाही ना आणि त्यामुळे आमचं मारुतीचं मंदिर पण राहील बरोबर मशिदीमुळे इतना उसका पॉवर चलने वाला है हा पॉवर अरे पॉवर म्हणजे काय विचारू नका अख्खा द्रोणागिरी आहे ना पर्वत द्रोणागिरी ऐसा हिलाया और एकदम ऐसा उठाया अरे हे क्या हुआ मामा ये अटक गया बाप रे मेरा मुंह और हाथ ऐसा ही अटक गया था जबरदस्त है हाँ जबरदस्त बोले तो मारुति का पावर है ना आप 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 देखो 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 द्रोणागिरी पर्वत की माती गिरती है आप 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 मारुति के छाती तुम रक्त गर्द है मारुति का शेपुड़ पड़ता है पड़ता है पड़ता है चला श्रीकृष्ण देव चला तू निघालास आधी हाणम्या मामाच्या देवळात जाणार आणि तिथून मग घरी बॅक चला हाणम्या मामाचा जन्माचं कल्याण झालं ना अरे हल्ली देवळात टाळ मृदुंगांचा आवाज सुद्धा येत नाही पण गर्दी मात्र असते आपला तो घरचा तो द्रोणागिरी उचललेला फोटो आहे बघ मारुतीचा हो त्या द्रोणागिरीची माती खाली पडते अरे तो आपला फोटो आहे ना तो देवळात मारुतीच्या मूर्ती मागे ठेवलाय माती पडताना तू पाहिलीस स्वतः पाहिलीस अरे निश्चित द्रोणागिरी पर्वतावरचीच माती ती अरे कृष्णा आपल्याला काय माती मातीतला फरक कळत नाही का मग द्रोणागिरी पर्वतावरील माती पडताना तू पाहिलीस हो नाही म्हणजे म्हणजे पर्वतातून पडताना नाही बघितली पण फोटो खाली पडलेली असते रात्री पडते बर हाणमा मामा चिमूट चिमूट तपकिरी एवढी देतो अरे पाच पाच रुपये घेतो तू घेतलास हो मग दोन पुढे घेतल्या एक माझ्या कनवटीला एक बायकोचा हाणम्या मामा म्हणाला पोरगा होईल काय चारी मुलीच आहेत ना एक तरी पोरगा हवा आता तू पोरासाठी म्हणून लोकसंख्या वाढवू नकोस रे बाबा अरे मुलींची लग्न होणार सासरी जाणार म्हातारपणी आमच्याकडे बघायला कोण आहे अरे हल्ली पोरगेही जातात आपापल्या घरी बायकांबरोबर सोमेश्वर आपण जर का अशा म्हाताऱ्यांसाठी घरं केली तर म्हणजे म्हणजे ज्या तरुण तरुणींना इच्छा असेल त्यांनी अशा घरातून जाऊन आजी आजोबांना किंवा आई वडिलांना दत्तक घ्यावं कशी आहे कल्पना तुझं डोकं फिरणार आहे एके दिवशी चल माझ्या मनाचा गोंधळ उडतोय ही शक्ती माझ्याकडे कुठून आली कोणी दिली आजवर या शक्तीच्या जोरावर मी फक्त गमती जमतीच करत आलो पण आता अजून काहीतरी मूलग्राही असं व्हायला हवं व्हायला हवं असं सगळेच म्हणतात पण नेमकं काय ते कुणालाच कळत नाही गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्ट भ्रष्टाचारांच्या निर्दालनासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेईन माझा हा जन्म त्याचसाठी झाला असेल काय माझ्या हातून हे कार्य होईल का मला असा समाज निर्माण करता येईल शांत
समृद्ध समाज मला निर्माण करता येईल की मोहाला बळी पडून मीही माझा सर्वनाश ओढवून घेईन. येस. Mr. Dev. Yes, sir. Please. Please. Yeah, no, yeah. Yes, sir. Please come in. Yes, sir. Yeah. Basa. Nahi, sir, tumhi basa. Nahi, no joke. Nahi. Khras tumhi ithe basa. Sir, nahi, tumhi basa. Nakki? Ho. Apan ithe basa. Basto. Basa. Basto. Basto, basto. 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 Basa. 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 Basto. Ho. Saukash. Basto. Basto. Mr. Dev. Yes, sir. कुर्डूवाडी येऊन वडिलांचं पत्र वगैरे आलं? आलं आलं आलं. वा वा. सगळी मंडळी खुशाल आहेत का? खुशाल आहेत, खुशाल आहेत. वा, चांगलं. बरं, आपले हनुमंतराव त्यांचं कसं काय चाललंय? वा, त्यांचं जोरात चाललंय. लालांनी मंदिर काढून दिलंय ना त्यांना. हनु हनु हनुमंतराव इज अ व्हेरी स्मार्ट मॅन. का का? म्हणजे बघा ना, म्हणजे मंदिराच्या शेजारी मशीद बांधून घेतले, म्हणजे त्यामुळे कसं मंदिर पण टिकेल. वडा पीटी. म्हणजे हनुमानाला उभं राहायला मशिदीचा आधार घ्यायला लागणार. विष्णू देव. येस सर. मला एक सांगा, हे सगळं खरं असेल? असणार सर, त्याशिवाय का लोक विश्वास ठेवतील? तर म्हणजे तुमचा याच्यावर विश्वास आहे का? कशावर सर? हेच द्रोणागिरी पर्वतातून हल्ली माती पिती पडते म्हणे. अहो सर, विश्वास पडणार पटेल असंच आहे नाही का? त्या दिवशी नाही का तुम्ही सुद्धा चिकटलात, हुप हुप करून ओरडत होता. हे तुम्हाला कोणी सांगितलं? कुठे सांगितलं माहिती आहे? सोमेश्वर ना. तो सोमेश्वर डॅम बास्टर्ड. सोमेश्वर नाही, सोमेश्वर 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 सोमेश्वर. काय हे सगळ्या ऑफिस वर केलं असणार ना त्यांनी? काय हो, सोमेश्वर सोमेश्वर म्हणजे आम्ही जागच्या जागी चिकटलो, हुफ हुफ करत ओरडलो, शेपूट फुटली. बरं 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 बरं. मिस्टर देव. येस सर. नाही, घाबरू नका. आता मी साहेब नाही आणि तुम्ही क्लार्क नाही. आपण आपण नाही, आपण दोघे मित्र झालो आता. ओके. मिस्टर देव. येस सर. म्हणजे तुम्ही मला खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही, गुप्त ठेवीन. तुम्हाला माहितीच आहे मी देशपांडे. हो. कायस्थ, कायस्थाचं इनाम. इमान. मी काय म्हणालो? इनाम. सवयीचा परिणाम. हो, सवयीचा परिणाम. तर मी देशपांडे, तुम्हाला माहितीच आहे बाजी प्रभू देशपांडे. हो. तोफेचा आवाज. हो, आता मी सुखाने प्राण सोडायला मोकळा झालो वगैरे. तर तो कायस्थ मी. तो कायस्थ तुम्ही? नाही नाही, तो कायस्थ मी. हा, तो कायस्थ. तर मी हे सगळं गुपित ठेवून कोणाला नाही सांगणार. चालेल. मला फक्त एवढं सांगा की ती दैवी शक्ती, ती गॉडली पॉवर तुमच्यात आहे का? काय सर, माझी चेष्टा करताय तुम्ही? नाही, चेष्टा नाही, ती पॉवर तुमच्यात आहे निश्चित. म्हणजे बघा ना की आता फायली गाळवणं, किंवा तो मेमो मधला फेरफार, किंवा कालच आमचे मेहता साहेब म्हणाले. कोण मेहता? मेहता, आपले मेहता साहेब. हा हा. ते म्हणाले की त्यांच्या विकास आराखड्यामध्ये बांद्र्याला 30,000 चौरस स्क्वेअर जो काय आराखडा आहे, त्याच्यामध्ये क्रीडांगणासाठी आणि सार्वजनिक उद्यानासाठी भूखंड ठेवला होता. वा वा सर, जनतेच्या आरोग्यासाठी एवढी जागा हवीच हवी हवीच हवीच. पण त्याच्यात फेरफार करून तिथे काय पंचतारांकित हॉटेल आणि मोठा स्विमिंग पूल बांधावा असं त्यांनी त्याच्यात फेरफार केला. मग कोण लाला बांधणार? हो, लाला म्हणजे काय, प्रत्येकाला कामही मिळालीच पाहिजेत. बरोबर बरोबर बरोबर. अरे हो, त्या लालानी तुम्हाला पाकिट दिलं का? सर, मी उघडून पाहत नाही. यू आर ॲब्सुल्युटली युसलेस मॅन. असं जाऊ दे, बरं ते जाऊ दे. तर त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल
आणि स्विमिंग पूल बांधायचं असं लिहिल्यानंतर पुन्हा त्याच्यात फेरफार होतो आणि तिथे क्रीडांगण आणि सार्वजनिक उद्यान असं त्याच्यात लिहिलेलं दिसतं. अहो म्हणजे अपोजिशनवाले आमच्या बरोबर असतात, किती प्रॉब्लेम होतात ना आमचे. बरोबर. हा पण सर यात माझा काय दोष, मी माझ्यावर काय संशय. हा तुमच्यावर संशय म्हणजे हे जे सगळं आहे ना ही शक्ती तुमच्याकडे आहे असं मला वाटतं, तुमच्यामुळे हे घडतंय. अहो काहीतरीच काय सर, काय काय. अहो त्या दिवशी तुमचं ते हुप हुप करत होता तेव्हा मी तिथे कुठे होतो, तेव्हा मी तिथे होतो का. हा ही सगळी मारुतीची कृपा आहे सर. पण एक मात्र खरं सर, अशी शक्ती जर माझ्यापाशी असती हा तर काय केलं असतं तुम्ही, तर असा समाज निर्माण करण्यासाठी. म्हणजे नेमकं काय सर, मला असं वाटतं की आपला समाज हा शांत असावा. व्हेरी गुड. शांत, स्वस्थ, समृद्ध. राईट राईट राईट. म्हणजे समृद्धी तर हवीच, पण समृद्धी म्हणजे वखवखलेपणा नव्हे. प्रत्येकाला गरजेपुरतं मिळावं नव्हे, प्रत्येकाने मेहनत करून ते मिळवावं. अनायसे कष्टाशिवाय प्रमाणाबाहेर काहीही मिळालं तर माणसं विकृत बनतात. पण कष्टाशिवाय मिळालेला पैसा स्वैराचारात नष्ट होतो आणि स्वैराचारानं समाज बिघडतो. तुमचा कम्युनिस्टांशी संबंध आहे का. नाही. मग समाजवाद्यांशी तरी नाही. एक मिनिट. हॅलो रॉंग नंबर, डॅम इट. काय झालं सर. हे आपले इंडियन टेलिफोन क्रॉस लाईन गीता पाठ चालू होता. एक मिनिट. एक अजून तेच चालू आहे. संभवामी युगे युगे परित्राणाय साधुना. जाऊ दे. मिस्टर देव. येस सर. लालाजी, आपले लालाजी आहेत ना, ही इज लुकिंग फॉर अ पार्टनर. बर, तुम्ही त्यांना जॉईन का होत नाही. सर मी तर सामान्य क्लार्क आहे, माझा काय उपयोग. तुमच्याकडे ती दिव्य शक्ती वगैरे. हो सर, त्यापेक्षा हनुमंतरावांना विचारा, त्यांचा मारुती सर्व काम करील. निघा निघा. येस सर. हॅलो. हां सर, मी बोलतोय. नाही तो काही मान्यच करायला तयार नाही. नाही तो म्हणतो ती शक्ती माझ्याकडे नाही आहे, हनुमंतरावांच्या पाशी ती शक्ती आहे. हो हो, त्यांचा मारुतीच काय ते सगळं करत असतो. हो, हल्ली म्हणे त्या द्रोणागिरी पर्वतातनं माती बीती पण पडते. हो हो, आता काय करणार. हा व्हाट हाय सांगता काय. अहो तुमच्याही फोनमध्ये गीता, माझ्याही इथे तेच चाललं होतं. संभव आम्ही युगे युगे काय चाललंय साहेब तेच कळत नाही. हो बरं, ठीक आहे. नाही मी तेच करतो. हो हो, बाय बाय बाय. मिस्टर देव. येस सर. कम इन. येस सर. हे काय चाललंय. काय सर. नाही हे काय चाललंय हे तुम्हाला माहीत नाही आहे ना. तुम्ही एक काम का नाही करत. काय सर. तुम्ही रिझाईन का होत नाही, राजीनामा का देत नाही. बट वाय सर. वाय म्हणजे तुम्हाला ते तुमचं ईश्वरदत्त कार्य करता येईल ना. कोणतं सर. समानता असलेलं सुखी समृद्धी समाज निर्माण करण्याचं कळलं ना. तर ते काम तुम्ही अरे लालाजी आई 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 आहे लालाजी. आप दिल्ली से कब आए. अरे एयरपोर्ट से स्टेट आ रहा हूं. अच्छा अच्छा अच्छा. जरा एक काम कीजिए. हाँ. मेहता साहब को फोन लगाओ. जी एक मिनट. हेलो सर, लाला जी जस्ट अराइव फ्रॉम दिल्ली. या एक मिनट. लाला. हेलो मेहता साहब, गुड मॉर्निंग. अच्छा मैं क्या बोलता हूँ. हाँ काम हो गया, अपना काम हो गया. हाँ मैं ऊपर आता हूँ और पूरा डिटेल देता हूँ. हाँ एक मिनट. हेलो. हाँ कमिश्नर साहब म्हणाले. हो नॉर्मली 14 असतात. हो नाही नाही हो फायलीमध्ये सही घ्यायलाच लागणार. हो नाही मी ती सही घेतो. हो 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 सही घ्यायला पाहिजे, नाही तर ऊपरवाले सुटतात नीचेवाले मारतात. सीएम साहब का फोन था. उसको दिल्ली से ऊपर से आया होगा. अरे नहीं स्टँडिंग कमिटी वाले पार्टी नहीं है ना. मारगोली वो स्टँडिंग कमिटी का. अच्छा अच्छा. पैसे के सामने सब सैंपल एक ही है. चाय वगैरह मंगा. श्री कृष्णा. यस सर. जो चाय बोलना सर. उसका क्या हो गया. वो नहीं बोलता. नहीं वो क्या मेरे को लगता है उसको हुक डाल के पकड़ना पड़ेगा. अच्छा अच्छा. जरा ये फोन लगा. किसका है ये फोन. ये अपना गोखले साहब का. एंटी करप्शन. हेलो. हाँ एक मिनट.
हॅलो गोखले साहब, लालाजी एक काम करो, रामराव देशपांडे ना उनके ऑफिस में आ जाना, हाँ बाद में बताता हूँ। हाँ रामराव जी बड़े अच्छे आदमी हैं। हाँ हाँ रामराव जी तो मैं तो खुद अच्छा ही हूँ, गोखले साहब अच्छे होंगे। होता है होता है। अभी क्या करें, वो श्री कृष्ण का कुछ करने का या मैं, नहीं मैं क्या बोलते हैं, पाकी ठेके एक पाकी है ना, उसके ऊपर उसका नाम लिखो। नहीं नहीं नाम आप लिखो, मैं नहीं लिखूंगा। क्यों? अरे क्यों, क्या इंक्वायरी हुई तो मेरा हैंडराइटिंग पता चलेगा ना। आप मराठी आदमी ना ऐसे ही रहते। क्यों क्यों क्या हुआ? अरे कितने हैं ये? 5,000। इतने क्यों? अरे सब उसको मिलने वाले नहीं है। अच्छा तुम एक काम करो। हाँ उसको बुलाओ यहाँ। हाँ और ये पॉकेट उसके टेबल में डालो। अच्छा अच्छा अच्छा। श्री कृष्ण। यस सर। ते लालाजी तुमच्याशी काही बोलू इच्छितात, जरा बघा। बैठे बैठे। आलो। यस सर। आलो। यस सर। कैसा चल रहा है? सर ठीक है। घर में सब ठीक ठाक है? हाँ। मेरे को ये समझ में नहीं आता है, वो आपको पावर किधर से मिली? कौन सी पावर? ये इधर का उधर करने की। वो मेरी पावर नहीं है, हनुमंत राव की पावर है। अच्छा अच्छा। आप एक काम क्यों नहीं करते, आप हमको जॉइन क्यों नहीं होते? आणि करायचं काय? काय नाही, तुमच्या शक्तीने विटा आणि सिमेंट निर्माण करा। यहाँ तो मराठी आदमी लोग मार खाते। काय झालं आता? अरे ये सब नहीं करने का, इनकी पावर से बड़ी बड़ी इमारतें खड़ी करेंगे, वो बेचेंगे, पैसा खाएंगे। अच्छा। जनता की भी सेवा करेंगे ना। जनता कौन सी? 50-50 के फ्लैट खरीदने वाली जनता। अरे वो क्या लोग नहीं है? नहीं वो, अरे गोखले साहब, एक मिनट। अरे दादाजी नहीं, बसा तुम्हें एक मिनट, बस एक मिनट, एक मिनट। बैठिए बसा। दादाजी दिल्ली से कब आए? अरे अभी आया, स्टेट एयरपोर्ट से यहाँ ही आ रहा हूँ। दिल्ली में कुछ गड़बड़? क्यों नहीं, मिसा लगने वाला ऐसा सुना। अरे यूसुफ वहाँ बैठा है, क्या होगा? हाँ आप जैसे ऑफिसर है वो हमको छोड़ेंगे और बाहर आऊंगा। ओ जाने दो। क्यों बोला? लेकिन नोटों पर सिग्नेचर करना पड़ेगा। अरे वो बाद में करेगा मैं। अरे लेकिन पंचनामे के लिए विटनेस के लिए आदमी लगेगा ना। तीन मानस मी आने ना। हाँ हाँ ठीक है, चलो चलो। मिस्टर देव। यस सर। हे अँटी करप्शन कडनं आले, त्यांना तुमची झडती घ्यायची का? का म्हणजे असं म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही लालाजींकडून लाच घेतलेत? मी कधीही लाच घेत नाही सर। लाच घेणार हे नेहमी असंच म्हणतात। भगीरथ काय? मला माहित नाही हे पाकिट इथं कसं आलं, तेही मला माहित नाही। अस अरे हे तर कोरे कागद आहेत रामरावजी। नाही हे कागद कोरे कसं झाले मला माहित नाही, मी काहीच के बा। एक मिनिट। हॅलो हॅलो। हा एक मिनिट, आहेत आहेत लालाजी आहेत। लालाजी आपका मिला। हॅलो। हा लालाजी आहेत। क्या गिरबडी? कब? कितने मजले? पुरी की पुरी? पुरी? ओ माय गॉड, हो जानकी अपार्टमेंट कोसल। गोखले चलो जल्दी निकलो। हा माणूस काय कळलं? मिस्टर देव। यस सर। कम इन। मिस्टर देव हे सगळं तुम्ही केलं? हो। जानकी अपार्टमेंट तुम्ही पाडलीत? यस सर। का? कारण तुम्हाला माहित आहे काय? हा माझा राजीनामा, मी चाललो। नाही मिस्टर देव थांबा। ओ मिस्टर देव, मिस्टर ए आई, मला आता अगदी कंटाळा आलाय। हा मी जरा पाय मोकळे करून येते। अगं थांब 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 थांब, अगं आणखीन जरा 15-20 पिशव्या भर। शी बाई, हॉस्पिटल मधून आला की या मातीच्या पिशव्या भरत बसायचं? अगं अगं हे काय राधे, या पिशव्यांवरती द्रोणागिरी पर्वतातली माती असं लेबल लावलं नाहीस, असं लेबल लावलं नाहीस तर लोकांना वाटेल तांबड माती आहे म्हणून। मी नाही आता काय करणार। अगं अशी काय करतेस, या हांडव्या मामाच्या मारुतीमुळे तुझी नोकरी टिकली, नाही तर त्या औषध प्रकरणात काटे डॉक्टर तुम्हाला गुंतवीत होतात। काही नाही, माझी नोकरी श्रीमुळे टिकली आहे, हणम्या मामामुळे नाही।
अगं ती शक्ती श्रीपाशी आहे, मामापाशी नाही, त्यामुळेच काटे डॉक्टर पकडले गेले. हो का? हो. जर का त्या श्रीपाशी शक्ती आहे तर बंगला बांधून का नाही राहत? इथे कशाला राहतो 200 रुपयांवर? ते तुला नाही कळायचं. हो का? मला सगळं कळतंय, मला सगळं कळतंय. आधी त्या पिशव्या भर आणि पिशव्या कमी पडल्या ना ताणम्या चिडतो मग. चिडू दे. अरे चिडू दे कसा? तो देवळातून ती माती आणतो, हे आणतो, पैसे आणतो, देवळातले पैसे आणतो, म्हणूनच हे फर्निचर आलं, घरात रंगीत टीव्ही आला, सगळं बदललं ना. हो हो आलं, हो आलं. पण हे सगळं एकदा आपल्या अंगावर शेकणार आहे. हा शेकेल काय म्हणून शेकेल ग? अगं का म्हणजे काय, आपण लोकांना फसवतोय ना म्हणून. अगं राधे, फसवल्याशिवाय काही होत नाही बाई, खरंच सांगते. अगं गेल्या आठवड्यात की नाही 2-8 माणसं आली होती. कशाला? हो देवळाचा ट्रस्ट करून या म्हणून सांगायला. मग ते म्हणजे काय, सगळे ट्रस्टी पैसे खाणार, त्यापेक्षा हणम्याने खाल्लेले काय वाईट. काहीतरीच असत ना आई. उठ. हे कोण आहे? मी रामराव. ते श्रीचे बॉस. श्री कोण? श्रीकृष्ण देव. हा हो श्रीकृष्ण देव. हो श्रीकृष्ण देव आले का? नाही आले. नाही तो नाही आले. माय गॉड काय झालं? हो त्यांनी राजीनामा दिलाय, नोकरी सोडली. राजीनामा? हो आहेच मी दळबदरी. पण आता तो आला नाही तर करायचं काय? बघा आला. अरे साहेब तुम्ही. हो हो मिस्टर देव, आपण जरा तुमच्या खोलीत बसून बोलूया का? बोलूया ना, या ना. या 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 मी बघू. या या काय कोणी नाही, या बस. हो बोला. मिस्टर देव, ही राधा माझी प्रेयसी, हिच्याशी माझं लग्न व्हायचंय. अशी? कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. हा तर यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. बरोबर. चमत्कार होऊन मी अचानक इथे टपकलो होतो. बरोबर. याचीच ती करामत. हो करामत. करामत असं असू दे, असू दे. मिस्टर देव, वाय वाय डीड यू डू दॅट? काय जानकी? अहो जानकी म्हणजे सीता. सीतेला सवयच आहे हे पृथ्वी माते मला पोटात घे म्हणण्याची. तुम्ही हसू नका हो. तुम्ही जरा यांना सांगा ना. पण काय झालं? काय आहे की जानकी नावाची 11 मजली प्रचंड इमारत यांनी जमीन दोस्त केली. वर 3 मजले चढणार होते. फक्त एक फ्लॅट आपण घेतला असता. अजूनही ती इमारत तुम्ही उभी करा, मी 2 फ्लॅट द्यायला सांगतो ना. तुम्ही सांगा ना यांना. श्री घे ना एक फ्लॅट. बरं तू 2 फ्लॅट घे, एक आपण विकून टाकू, एकात आपण राहू. राधा मला भलता आग्रह करू नकोस. अहो असं काय करतायत? बघा ऐका, ती तुमची बायको होणार आहे. बरं ठीक आहे जाऊ दे. ती जानकी श्रीमंताची, लालाने बांधली म्हणून ती पाडलीत. ओके ठीक आहे जाऊ दे. मगाशी मी तुम्हाला ऑफिसमध्ये तुमचा हात धरून बसवत होतो ते तुम्हाला तुमच्या फायद्याची एक गोष्ट मला सांगायची होती. मला माहिती आहे. नाही तुम्हाला ती नाही माहिती. कुठली गोष्ट? म्हणजे कोणालाही सांगू नका. काय आहे हल्ली पत्रकारिता अतिशय चमत्कारिक झालेली आहे, म्हणजे कधी काहीही छापतात. तर काय? नाही इथे कुठे टेप रेकॉर्डर लपवलेला वगैरे नाही ना? समोरच आहे. नाही हो. हे काय आता? हे काय? हे काय आहे? हे घड्याळ. हा ते नको तेव्हा वाजतं, त्याची सवय. बरोबर. हा तर सरकारी बांधकाम खात्यात एक कमिशनर आहेत कुलकर्णी म्हणून. हा ते मला भेटले. ते माझे चेअर. ते तुम्हाला भेटले? भेटले ऑफिसमधून बाहेर पडत असताना. मग तुम्हाला त्यांनी ओळखलं? नाही ठाऊक नाही, पण मला एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. बरं मग त्यांनी तुम्हाला काही प्रपोजल दिलं का? हो. माझ्या पर्सेंटेज बद्दल काही बोलले का? नाही तुमचं नावच नाही निघालं. काय साला आहे? नाही मेवण्याला साला का म्हणतात ते आज कळलं. बरोबर. आणि माझ्या बायकोचा भाऊ. एनिवे पण कसलं प्रपोजल? प्रपोजल म्हणजे सरकारी इमारती ज्या असतात ना. नाही पण एक्झॅक्टली काय प्रपोजल? तेच सांगतो ना की ज्या सरकारी इमारती असतात ना त्या यांनी पटापटा उभ्या करायच्या. आणि प्रश्न असेल ना की लोकांना मोफत घरं द्यायची का? नाही.
नाही. लोकांना मोफत घर अजिबात द्यायची नाही, कारण लोकांना मोफत घ्यायची सवय लागते. आपण लोकांना फ्लॅट द्यायचे पण ते सरकारी किमतीत द्यायचे. पण जो इमारती बांधण्याचा जो सरकार खर्च देतो ना, तो वाटून घ्यायचा. आपण आपण वाटून घ्यायचा. आपण अहो कोट्यावधी रुपये मिळतील. श्री यात काय वाईट आहे? मग अहो मग म्हणजे तुम्ही ते म्हणजे जर प्रपोजल हो म्हटलं ना तर तुम्हाला नोकरी करायची गरज नाही. राजीनामा दिलात ना तो मी ऍक्सेप्ट करेन. हवसल्यास मी सुद्धा नोकरी सोडेन. नाही तशी सोडणार नाही, कारण हल्ली कायमची नोकरी असलेली बरी असते. सर सर मी तुम्हाला काय सांगतोय? काय नाही नाही, तुम्ही माझं एवढं प्रपोजल ऍक्सेप्ट करा ना, मग काय सांगायचं? सर तुम्ही मला असं एखादं प्रपोजल द्याल का? देतो ना, देतो. तुम्ही पाहिजे ते प्रपोजल मागा, मी देतो. सर मला एखादं असं प्रपोजल हवंय की ज्याच्यामुळे तुमची आमची सर्वांचीच अनायासे पैसा मिळण्याची, इझी मनी मिळवण्याची वृत्ती नाहीशी होईल. मिस्टर श्रीकृष्ण वासुदेव देव, आता ब्रह्मदेव जरी आला ना तरी त्याला हे शक्य होणार नाही आहे. का काय मिस्टर देव, आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना तेव्हाच साध्या राहण्याची शिस्त लोकांच्यात वाणवायला हवी होती. आता सगळेजण शर्यतीत पळायला लागले. तो म्हणजे माझ्याकडे आय मीन शेजाऱ्याकडे टी व्ही आला तर तो माझ्याकडेही टी व्ही हवा लागतो. शेजाऱ्याकडे कलर टी व्ही आला तर मलाही कलर टी व्ही हवा असा वाटतो. शेजाऱ्याकडे व्हिडिओ आला तर मलाही व्हिडिओ हवा. शेजाऱ्याकडे मारुती कार आली तर मलाही मारुती कार हवी. म्हणजे शेजारी जसा पैसा कमवतो तसाच मलाही कमवायला पाहिजे. मग त्याच्यात तसा पैसा कमवण्यात लाज कशाला? आणि आता तर सगळ्यांनीच लाज सोडून दिलेली आहे. पण मग सर या शेजाऱ्याचा बंदोबस्त कसा करायचा? त्याला तर फार उशीर झालेला आहे हो, आणि मलाही उशीर झालाय. मी निघतो. अरे रामराव देशपांडे तुम्ही इथं? हो. काय ह्यानी राजीनामा दिलाय तो मागं घ्या म्हणून सांगायला आलो होतो. कारण हल्ली अशी प्रामाणिक माणसं भेटत नाहीत. मोस्ट ऑनेस्ट अँड एफिशियंट. बसा बसा ना. नाही मी निघतो. तुमचं काय अँटी करप्शन? खालच्या तळागाळामध्ये भराभरात भ्रष्टाचार वाढलाय. हो भ्रष्टाचार निपटून काढायलाच पाहिजे. काढा काढा काढा. बरं मी निघतो. राधाबाई कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं सिलेक्शन अतिशय छान आहे. येतो मी. आणि हो मिस्टर देव, लग्नाला बोलवायला विसरू नका. सर अहो अहो खाओ गोखले, काय करताय तुम्ही? मोठे पोलीस ऑफिसर आहात. नाही मला क्षमा करा अहो, मी तुमच्या ऑफिसमध्ये विनाकारण तुमची झडती घेतली. अहो ठीक आहे बसा बसा बसा. प्लीज फॉरगिव मी. लालाजींच्या दबावामुळे तसं मी वागलो. लालाच्या का? हो कारण पूर्वी त्यांना मी दोन वेळा मिसातून सोडवले. खोटी कागदपत्र तयार करून काय? कांट हेल्प. लालाजी काइंड हार्टेड. अहो मी असे पेपर्स तयार केले होते की जजसाहेब सुद्धा खुश झाले. नो एव्हिडन्स असं म्हणून त्यांनी लालाजींना सोडून दिलं. पण गोखले हा सामाजिक गुन्हा नाही? सामाजिक विचार करून आजकाल समाज चालत नाही साहेब. का चालू नाही? हा मोठ्या लोकांचा प्रश्न झाला. म्हणजे कोणाचा? नाही म्हणजे आता तसे कोणी मोठे नाहीये, पण जे कोणी मोठे आहेत त्यांना समाजात काडीचीही किंमत नाही. मी लालाजींना मोठे मानतो कारण त्यांनी पेडर रोडती मला 6 खोल्यांचा ब्लॉक फुकट दिलाय. त्यावेळेस त्याची किंमत 20 लाख रुपये होती. आता त्याची किंमत 40 लाख आहे. बायकोच्या नावावर आहे. तिथे तुम्ही राहता? नाही मी पोलीस क्वार्टर्स मध्ये राहतो. पण पगाराच्या मनाने एवढी मोठी रक्कम तुमच्याकडे कशी आली असं कोणी विचारलं तर? ती बायकोच्या नावावर आहे. बर त्यांच्याकडे एवढा मोठा फ्लॅट कसा आला असं कोणी विचारलं तर? कागदोपत्री मी तिच्याशी घटस्फोट घेतलाय खोटा खोटा. तिचा आणि माझा काही संबंध नाही हे दाखवण्यासाठी. पण पण काळजी घ्या, कदाचित ती तुम्हाला फसवेल. 50-60 लाख ही मोठी रक्कम आहे. अहो म्हणूनच तर तिच्या सहीचे स्टॅम्प पेपर वरती मी कागदपत्र तयार करून घेतलेले आणि ते माझ्या मित्राच्या लॉकर मध्ये आणि त्या लॉकरची चावी माझ्यापाशी. आणि तसाच प्रसंग जर आलाच तर मी तिला ठार मारू शकतो आणि तशी तिलाही कल्पना असणारच. अतिरेकी पैशामुळे जीवन किती गढूळ बनत नाही. खरंच पैसा प्रेम नाती गोती कशा कशाला अर्थ उरत नाही. त्याला काय करणार? अहो शेवटी पैशाचाच गुण आहे हा. गोखले तुम्ही काही कामासाठी आला होतात? हो काल मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा होम मिनिस्टरच्या कानावर हे घातलं. काय? अहो तुमच्या दिव्य शक्तीबद्दल त्यांच्या काही गुप्त योजना आहेत. तुम्ही हो म्हणा. अहो तुम्ही हो म्हणाल
तर तुम्ही म्हणाल ते सरकार तुमच्यासाठी करेल, मंत्रीपद सुद्धा मिळेल तुम्हाला. पण करायचंय काय? अहो आता निवडणुका येत आहेत, तेव्हा देशभरातल्या मतपत्रिका होती, चमत्कार करायचा. म्हणजे मतपत्रिका कोऱ्या करायच्या? नाही 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 नाही, अहो विरोधी पक्षाला मिळालेली मत सरकार पक्षाच्या उमेदवारांच्या होती टाकायची, सिम्पल. अहो मग त्यापेक्षा मी चमत्कार करून निवडणुकाच रद्द करून टाकतो. म्हणजे खोटे जाहीरनामे, बनावट भाषण, मारामाऱ्या, पैशाची उधळपट्टी सगळंच टाळता येईल ना? नाही हे बरोबर नाही. अहो नेहमीप्रमाणे इलेक्शन व्हायलाच पाहिजे का? अहो म्हणजे आपल्याकडे तशी लोकशाही आहे असं वाटेल? नाही म्हणजे तसं वाटलंच पाहिजे. म्हणून साहेब म्हणतो तुमची ही शक्ती सत्कारणी लावा. सत्कारणी? ह्या कोण? राधा ही माझी प्रेयसी, आमचं लग्न होणार आहे. अच्छा अच्छा, मग काय बोलताय साहेब, काय करता? नाही मिनिस्टर व्हाल, कदाचित प्राईम मिनिस्टर सुद्धा व्हाल. गोखले, ही शक्ती मी कधीही स्वार्थासाठी वापरणार नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. श्री मला माहीत होत ही गोळी तुला लागणार नाही म्हणून, पण मला दाखवायचंय आता तू तुझी शक्ती ही स्वार्थासाठी वापरून हिला जिवंत करशील. मूर्ख माणसा, स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करू नकोस. मी तिला जिवंत करणार नाही, मी दुःख भोगीन, कदाचित मी त्यातून अधिक शुद्ध होईन, पण मी स्वार्थ वापरून हिला जिवंत करणार नाही. आणि एक लक्षात ठेव, मी तुझ्याच हाताने तुझा वध करू शकतो. नाही नाही नाही, घाबरू नकोस, मी तुला मारणार नाही. एकट्या दुकट्याला मारून समाज बदलत नाही, संपूर्ण व्यवस्थाच बदलायला हवी. हे प्रभो मी हतबल आहे, दुष्टांचे हात किती खोलवर वरपर्यंत पोहोचले तू पाहतोच आहेस. तू माझी शक्ती परत घे आणि महान माहूंचा शक्तिमान महात्मा जन्माला घाल. मी जातो, राधा गेली त्याच मार्गाने मी जातो, तिच्याशिवाय जगणं मला अशक्य आहे. थांब कृष्णा, तूच तो महात्मा, सामान्य माणूसच आपल्या करणीनं महात्मा होतो, तुझ्यात ते दिव्य गुण आहेत. आजवर ज्यांना ज्यांना शक्ती मिळाली, सत्ता मिळाली, त्या सर्वांनी ती भ्रष्ट केली, स्वार्थासाठी वापरली. तूच एक स्फटिकासारखा निर्मळ राहिलास, तूच ही शक्ती वापरू शकशील, या शक्तीला लोकशक्तीचं रूप देऊ शकशील. तुझ्या आदर्शांचं लोक अनुकरण करतील, तुझ्या पाठीशी उभे राहतील. तू परिवर्तन घडव, लोक सुखी होतील. तथास्तु. उठ कृष्णा, उठ राधे.